हाथरस येथील एका मागासवर्गीय तरुणीवरती सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. त्या पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी राहुरी येथील विविध महिला संघटना एकत्र आल्या आणि गुन्हा दाखल करण्यामध्ये कसूर केलेल्या हाथरस येथील पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावे आणि त्यांची सेवा समाप्ती करावी या मागणीचं निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात आलंय. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील एका मागासवर्गीय तरुणीवरती सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. त्या पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी राहुरी येथील विविध महिला संघटना एकत्र आल्या आहेत. सदर गुन्हा दाखल करण्यामध्ये कसूर केलेल्या हाथरस येथील पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्यांची सेवा समाप्ती करण्यात यावी या मागणीचं निवेदन राष्ट्रपती यांना पाठवण्यात आलं आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आणि नायब तहसीलदार गणेश तळेकर यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना पाठवलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की उत्तर प्रदेश हाथरस जिल्ह्यामध्ये 14 सप्टेंबर रोजी एका मागासवर्गीय तरुणीवरती सामूहिक बलात्कार झाला आहे. तर घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. 20 वर्षीय तरुणीवरती सामूहिक बलात्कार आणि अमानुष मारहाण करण्यात आली आहे. संबंधित पोलीस ठाण्यामध्ये बलात्कार घटनेची नोंद घेतली गेली नाही आहे. पोलीस प्रशासनामधले अधिकारी हे ठाकूर जातीमधील असून जिल्ह्यामधील आणि 6 आरोग्य अधिकारी ही ठाकूर जातीमधीलच आहेत. पीडित तरुणीची वेळीच दखल घेतली असती तर तिच्या दाखल गुन्ह्यांमध्ये सदर कलमांचा समावेश करण्यात आला असता, परंतु जिल्हाधिकारी हाथरस यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांना एक प्रकारे धमकवण्याची भूमिका पार पाडली आहे. आरोपी हे ठाकूर जातीमधील असल्यामुळे पोलीस फिर्यादीपासून ते मेडिकल आणि प्रशासकीय बळाचा दुरुपयोग करताना संपूर्ण भारत देशानं पाहिलाय. महिलांचा सन्मान करण्याच्या ऐवजी आरोपींना कसं गुन्ह्यामधनं वाचवता येईल याची दक्षता घेतली असल्याचं निदर्शनास येत आहे. उत्तर प्रदेश प्रशासन तसेच पोलीस प्रशासनानं संगनमतानं पीडित तरुणीच्या कुटुंबाला वेठीस धरलंय. काहींना मारहाण झाल्याचं देखील समजत आहे. 48 तासांच्या आतमध्ये संबंधित बलात्कार प्रकरणी आरोग्य तपासणी करणं गरजेचं होतं, परंतु 9 दिवस संबंधित तरुणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. तिच्या मृत्यूपूर्व जबाबामध्ये तिनं स्पष्टपणे बलात्कार झाल्याचं सांगून देखील फिर्यादीमध्ये नमूद केलं किंवा नाही याबाबत माहिती समजू शकली नाही आहे. देशाला हादरवून सोडलेल्या या सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस आरोग्य आणि जिल्हा प्रशासन करत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे देशामधील महिला तरुणी आणि बालिका आज देखील सुरक्षित नाही आहेत. कितीही कायदे कठोर असले तरी त्याची अंमलबजावणी मात्र होत नाहीये. या गोष्टीमुळे पीडितांना न्यायापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान फिर्यादीमध्ये केवळ विनयभंग झाल्याची नोंद होते ही बाब महिलांच्या हक्कावरती आणि संवैधानिक अधिकारांवरती घाला घालणारी आहे. त्यामुळे देशामधील महिला अत्याचार प्रकरणी वाढ होऊ शकते. यासाठी आपण भारताचे राष्ट्रपती या अधिकारानं आपल्याला प्राप्त असलेल्या संवैधानिक अधिकारानुसार या सामूहिक बलात्कार प्रकरणी योग्य त्या सूचना देऊन बेजबाबदार अधिकारी या सर्वांना सेवेमध्ये बडतर्फ करावं. यापुढे असे प्रकार घडू नयेत. कायद्याचा जनतेला धाक असावा, महिलांचा सन्मान व्हावा म्हणून आपण व्यक्तिशः या प्रकरणाची दखल घ्यावी. पीडित तरुणी न्यायापासून वंचित राहू नये. गुन्हेगार आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि या प्रकरणाचा पारदर्शी तपास व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान निवेदनावरती सुनंदादा हातोंडे, योजना लोखंडे, गीता जग्गी, माया पठारे, निर्मला वाडेकर, सोनल राका, मीना येवले, स्नेहा धाडगे, सुजाता मेहत्रे, जयश्री गागरे, आरती धाडगे आदींच्या सह्या आहेत. बलात्कार करून अत्याचार करून तिचा जीव घेण्यात आला तर ही खूप अशी निंदनीय घटना आहे की देवाने आणि निसर्गाने असे दोनच जाती निर्माण केल्या की स्त्री आणि पुरुष. परंतु या समाजाने असा द्वेष निर्माण केला की या त्या जातीचा आणि ते त्या जातीचा, या जाती जातीमध्ये जातीच्या भांडणात फक्त महिलांना टार्गेट केलं जाते असं होऊ नये. शिवाजीराजांच्या काळामध्ये ऑन द स्पॉट त्या कुठल्याही म्हणजे अत्याचार करणाऱ्याला जागेवर मारले जात असे, तशा पद्धतीनं शासन हे ह्या काळात तरी व्हायला पाहिजे. कारण महिलांवर, अल्पवयीन लहान मुलींवर खूप अत्याचार वाढत चालले आहेत आणि याला पायबंद कुठंतरी बसलाच पाहिजे. तर आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी म्हणजे कडक जागेवर किंवा ऑन द स्पॉट ते जसं हैदराबादला झालं की हैदराबादच्या शासनाने पोलीस ऑफिसरांनी त्यांनी जागेवर त्या आरोपीस एन्काउंटरमध्ये मारलं, तसं कुठंतरी असं शासन कडक करायला हवं की ज्यायोगे आम्हाला महिलांना न्याय मिळेल. ग्रुप आस्था महिला बचत गट, विरांगणा महिला बचत गट, आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे की हाथरसमध्ये जे काही प्रकरण झालेलं आहे तर ते अगदी लाजीरवाणी गोष्ट आहे. हे नेहमी घडत असतं आपल्या देशामध्ये.
तर त्याला न्याय पण मिळत असतो पण ते खूपच लेट मिळत असतं. तर आता सरकारला शिवाजी महाराज होण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांनी जसं लेडीजवर म्हणजे जसं महिलांवर वाईट नजरेने पाहिलेल्याला चौरंग केला होता तसं सरकारने अशी अतिशय कठोर असा निर्णय घेऊन कठोर अशी शिक्षा दिली पाहिजे तर सगळ्यांना त्याचं वचक बसेल आणि कोणीही महिलांकडे कोणीही वाईट नजर करून बघणार नाही. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर C24 तास राहुरी. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.